नमस्कार मित्रांनो, दी अभंगू मुवमेंट या तुमच्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश आणि गोसावी तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा गेल्या व्हिडिओचं एक्सटेन्शन आहे. आपल्याकडे लास्ट वीकमध्ये एक ट्रेनिंग झालं होतं, रॅबिट फार्मिंगचं वर्कशॉप झालं होतं. तसंच काल 28 ऑक्टोबर रोजीही रॅबिट फार्मिंगचं आपण एक ट्रेनिंग घेतलं. यासाठी बुकिंग जास्त जणांची होती, पण आपल्याकडे 3 जणच पोहोचू शकली. त्यामधी एक आपल्या मालवणचाच होता, एक जण मंगळवेढ्याचा होता आणि एक जण सांगोलीचे होते. त्यांनी आपल्या ट्रेनिंग घेतली, त्यांना ही ट्रेनिंग कशी वाटली याबद्दल त्यांची प्रतिक्रिया ती आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. त्यासोबतच आपल्याकडे काल मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलचे संस्थापक लकी कांबळे आले होते, त्यांनी आपल्यासोबत व्हिडिओ केला. त्या व्हिडिओचेही काही आम्ही ग्लिम्स या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत, तेही तुम्ही बघा. सो चला तर मग जाऊ आपल्या आजच्या व्हिडिओकडे. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये. सो तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव काय? सर माझं नाव अक्षय यादव, मी मारापूर मंगळवार तारखेतून आलो आहे. अच्छा, आणि तुम्ही शेती करता? मी शेती व्यवसाय करतो. अच्छा, आणि ह्या संदर्भातली माहिती तुम्हाला कुठून मिळाली? या संदर्भातली माहिती युट्यूब चॅनलवर पाहिली. अच्छा, तर निलेश सरांचा नंबर मिळाला, सरला फोन केला, त्यांनी सांगितलं इथे येऊन ट्रेनिंगचा कॉल केला, ट्रेनिंगसाठी इथे आलो. अच्छा, आणि सर आपणला नाव कसं आणि आपण कुठून आलं? मी गोविंद विभूते. अच्छा, एल्मर मंगेवाडी तालुका सांगोला. अच्छा, येथून आलेलो आहे. अच्छा, मी गेले 1 वर्षापासून या सशीपालनाच्या संदर्भात व्हिडिओ पाहत होतो, मला याची कुठं माहिती मिळेल. आणि मला सरांचा ससे देता का ससे हा व्हिडिओ मला पाहण्यात आला नक्कीच. आणि मग माझ्या कुतूहलापोटी मी सरांना फोन केला. एक दोन ट्रेनिंगला मी माझ्या घरच्या कार्यक्रमामुळे येऊ शकलो नाही. अच्छा, परंतु मला माझी तळमळ होती की आपण हे ट्रेनिंग केलं पाहिजे. ओके, आणि ससेपालनाचा हा व्यवसाय केला पाहिजे. आज मी माझ्याकडे कुक्कुटपालनाचं फार्म आहे, त्याला जोडून मला ससेपालनाचा हे फार्म करायचं आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा मी प्रशिक्षण घेण्यासाठी आज निलेश गोसावी सरांच्या फॉर्मवर आलेलो आहे. ओके, धन्यवाद आणि तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. नमस्कार, मी गोविंद विभूते, एल्मार मंगेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथून अभंगू रॅबिट फार्म या फार्मवरती एक दिवसीय कार्यशाळेसाठी आज मी 28/10/2023 या दिवशी ट्रेनिंगसाठी आलो होतो. गेल्या 1 वर्षभरापासून मी या सशांच्या माहितीबद्दल यूट्यूबच्या माध्यमातून शोध घेत होतो. तो शोध माझा निलेश दादाच्या माध्यमातून पूर्ण झाला, त्याबद्दल पहिल्यांदा मी निलेश दादांना खूप खूप धन्यवाद देतो. त्याचबरोबर मी कोरोनाचाही आभार मानणार आहे. आता आजाराचं समर्थन कोणी करू नये, परंतु जर कोरोना आला नसता तर मला निलेश दादासारखा एक IT मध्ये काम करणारा तरुण ज्यांना आज या महाराष्ट्रामध्ये सर्व युवकांना आणि तरुणांना जो बेरोजगारी मुक्त करण्याचा जो विडा उचलला आहे तो आम्हाला पाहायला मिळाला नसता, म्हणून याबद्दल मी कोरोनाचा आभार मानला आहे. थँक्यू. त्याचबरोबर मी मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलचे जे लकी कांबळे सर आहेत त्यांनाही धन्यवाद देणार आहे, कारण त्यांनीही निलेश दादाची खूप छान माहिती, खूप छान मार्गदर्शन आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळालं. त्याच्यातूनही आम्हाला सशाबद्दलची पूर्ण माहिती मिळाली, त्याबद्दल मी लकी कांबळे सरांना पण धन्यवाद देणार आहे. त्याचबरोबर
निलेश सरांच्या घरातील आई बंधुराज यांनी आम्हाला आज दिवसभरामध्ये मिठास आणणं दिलं, त्याबद्दल मी त्यांच्या परिवाराचा खूप खूप आभारी आहे। आज या प्रोजेक्टवरती काम करत असताना आम्हाला ज्या काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या गोष्टी आज निलेश दादा आणि तेजस दादा या दोघांनी अतिशय सूक्ष्मपणे सशाची हाताळणीपासून सशाचे आजार, सशाचे व्यवस्थापन, सशांचे मार्केटिंग कशा पद्धतीने होतं ते आज आम्हाला पाहायला मिळालं। आणि आज दादांचे 35 रॅबिट आज पुणे येथे रवाना केलेले आहेत त्यांनी। तर ह्या सर्व गोष्टी आज समक्ष पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये या प्राण्याबद्दल कुतूहल पहिल्यापासून होतंही, पण आज प्रत्यक्ष ज्या वेळेला मी व्हिजिट केली आणि आज कार्यशाळा केली त्यातून मला खूप प्रेरणा मिळाली आणि मी नक्कीच हा रॅबिट फार्म करण्याचा विडाच उचललेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। थँक्यू। त्यासाठी मला निलेश दादा आणि मदत करावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो। नक्कीच नक्कीच। मी मालवणी लाईव्हची यूट्यूब चॅनलवरून निलेश दादाची व्हिडिओ पाहिली, हां त्यानंतर मी इथे आलो, निलेश दादाला कॉल केला आणि इथे आलो। अतिशय सुंदर त्यांनी आज आम्हाला ट्रेनिंग दिलेलं आहे, कारण त्यांच्याकडून मी 5 महिन्यापूर्वी त्यांच्याकडून एक जोडी घेऊन गेलेलो रॅबिटची, तर तिने आता मला 7 पिल्लं दिली, त्याच्यावरून मला आता इंटरेस्ट निर्माण झाला आहे की ह्याच्यानंतर मी रॅबिट फार्मिंग करायचं। सो अतिशय सुंदर होतं, यानंतर परत येणार आहे मी एकदा रॅबिटवरती, रॅबिट फार्मवरती। थँक्यू। मित्रांनो, मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती जो व्हिडिओ केलाय तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलेला आहे, सो तुम्ही तो नक्की पहा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवाल अशी आम्ही अपेक्षा करतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। ससे पल्लाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत, तोपर्यंत धन्यवाद।